ह्या दोन लाल परी आहेत सकाळ सकाळ दिसल्यात आता, तर ह्या जात आहेत रत्नागिरी स्टँडला. हा बैल आहे. त्या बैलाला कोणती ट्रेन पकडायची माहित नाही, तो चला प्लॅटफॉर्म वरती. तर आपण जाऊया बाहेर. आता मी बसमध्ये बसली आहे आणि बस स्टार्ट झाली. तर आता माझं स्कूल आलं आहे आणि हे तुम्ही बाजूला बघताय ते माझं स्कूल आहे. तर बसमधून मी आता उतरली आहे, बसला बाय बाय करूया. हे आहे माझं घर. माझी आजी बसले. आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि मी चालले आहे केक आणायला. माझ्या मोठ्या ताईचा बर्थडे आहे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तर आता मी माती आणायला चालली आहे आणि तर तुम्हाला वरती दाखवते मी. तर ही हळदीची झाड आहे. एवढा मोठा परडा घेऊन चालले मी. तर ही आम्ही आता रानातून आणलेली माती आहे आणि ही अंगणाला आम्ही टाकणार आहे. तर अशी माती आणून ते अंगण करणार. तर माती टाकून घेतली, त्याच्यानंतर मग पाणी वगैरे टाकायचं असतं आणि पाणी टाकून झालं की मग पूर्ण प्लेन करून घ्यायचं असतं त्याला. तर सकाळचे 7 वाजले आहेत आणि मी रत्नागिरीला पोचले आहे आणि आता मी घरी चालली आहे. आणि तर बघूया काय ऑप्शन भेटतोय. बस भेटली तर बसने, नाहीतर ऑटो करून घरी जाणार आहे. तर सगळा जाऊया. तर आता हे इथून लिफ्ट आहे, लिफ्टचं ऑप्शन पण दिलंय रत्नागिरीमध्ये. ही आहे लिफ्ट. रत्नागिरीला आता मी वरती आले आहे आणि आता जाऊया आपण खाली. त्या बैलाला कोणती ट्रेन पकडायची माहित नाही, तो चला प्लॅटफॉर्म वरती. तर आपण जाऊया बाहेर. तर हा आहे रत्नागिरी स्टेशनचा बाहेरचा व्ह्यू. तर आता मी इथून चालतच चालली आहे, थोडंसं शूट करायचं आहे म्हणून. आणि हा रोड आहे स्टँडला जायचा आणि इथून पुढेच बसेस लागतात. 5 मिनिटाचा रोड आहे इथून. 5 मिनिटामध्ये आपण खाली पोचू शकतो. तर चालत पण काय जास्त लांब नाही आहे जायला. आणि पहिलं म्हणजे जेव्हा पहिलं यायचं तेव्हा आम्ही चालतच यायचो आणि बसनी जास्त प्रवास बसनीच करायचो. कारण मी तिकडे जॉबला होती रत्नागिरीमध्ये, तर तिकडे बसचा प्रवास मला आता आवडायचा भरपूर. आणि आता तर लालपरीने जायला कधी क्वचित जायला भेटतं, कधी कधी जायला भेटतं. तर त्याच्यामुळे लालपरीचा प्रवास करायला मला तर जास्तच आवडतं. तर मी आत्ता पण परत लालपरीने जाणार आहे. जॉबला असताना पण लालपरीचा प्रवास मला आवडायचा, असं नाही की आवडायचं नाही, पण बसेसचा प्रॉब्लेम असायचा, कधी भीड मिळायची कधी नाही मिळायची. चला बघूया आता आपण कधी आपली लालपरी घेतली. आता रत्नागिरी तर खूपच डेव्हलप झाली आहे, पण पूर्ण रेस्टॉरंट वगैरे सगळं खूपच पहिल्यापेक्षा खूप रत्नागिरी एकदम छान झाली. सेम मुंबई झाली आमची रत्नागिरी, पण कोकणात आल्याचं सुख एक खूपच वेगळं आहे. आणि आमची रत्नागिरी तर खूपच छान आहे. ह्या दोन लाल परी आहेत सकाळ सकाळ दिसल्यात आता, तर ह्या जात आहेत रत्नागिरी स्टँडला. तर आपली पण बस आता येईलच, तर आपण वाट बघूया आपल्या बसची. आता मी बसमध्ये बसली आहे आणि बस स्टार्ट झाली आहे. जस्ट 15 मिनिटाचं अंतर आहे मला माझ्या घरी बसपर्यंत, म्हणजे रिक्षापर्यंत जायला. आणि आता थोड्या वेळाने माझं स्कूल पण येणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. बघूया आता स्कूल येते. सकाळ सकाळी बसमध्ये बसण्याची मजा काय वेगळीच आहे.
मस्त हवा वगैरे लागते. आणि आता हे रत्नागिरी बघितलं तर म्हणजे बिल्डिंग्स वगैरे आता खूप काही होत आहे. पहिले एवढ्या बिल्डिंग्स वगैरे नव्हत्या जेव्हा मी जॉबला जायची, तर आता हे सगळं खूपच म्हणजे डेव्हलप सगळं झालं आहे. इकडे रोडचं पण काम चालू आहे, तर रोड पण रुंद करत आहेत. तर आत्ता माझं स्कूल आलं आहे आणि हे तुम्ही बाजूला बघताय ते माझं स्कूल आहे. आणि ते 5वी ते 10वीपर्यंत स्कूल होतं माझ्या टायमिंगला. नंतर आत्ता इकडे कॉलेजसुद्धा झालं आहे 12वीपर्यंत. आणि आता हे खूप वर्षांनी मी बघितलं आहे माझं स्कूल, तर खूपच बरं वाटलं आहे मला. आणि ह्या साईडला मी खूप वर्षांनी आली आहे. ह्या रोडचा रोजचा प्रवास आम्ही करायचो आणि आता किती वर्षांनी मी ह्या रोडला आली आहे, तर मला असं बोलतात ना खूपच आनंद होतो, तसा मला चांगला आनंद आहे. आणि कारण मी खूप वर्षांनी ह्या रोडला आली आहे स्कूलच्या, कारण जेव्हा पण मी यायची तर मी निवळीतून जायची गणपतीपुळे रोडवरून, तिथून पण आम्हाला जवळ पडतं आमचं घर आणि इकडून सुद्धा थोडं जवळच आहे. तर आता ऑटो घेऊया आपण. तर मी आता ऑटोने जाणार होती पण ऍक्च्युली माझ्या गावची बस आली पाठून, तर मी बसमध्येच चढली. लास्ट टाइम पण मी ह्याच बसने गेली होती. आणि खूपच छोटे छोटे रस्ते आहेत आणि एकदम ड्रायव्हर छोटा रस्ता नव्हता, तिथं पण गाडी चालायचं. ऍक्च्युली खूपच हलके आहे आमची नदी. इथे आम्ही कपडे धुवायला यायचो लहानपणी, आता पण कपडे धुतात लोक. आणि इकडे आंघोळीला सुद्धा यायचो, गणपती विसर्जन सुद्धा आमचं इथेच होत. हा रोड आहे आमच्या इकडे जाण्याचा. तर बस मधून मी आता उतरली आहे. बसला बाय बाय करूया. बाय बाय बस. चला चालत जाऊया आपण घराच्या दिशेने. आता मी माझ्या घरी चालली आहे. बघूया घरी कोण कोण आहेत, मम्मी आणि काय करते ते बघूया घरी जाऊन. लास्ट टाइम आले तेव्हा थोडस अलग होतं माझं घर आणि आता अलग असणार आहे. थोडस चेंज वगैरे केलं माहिती नाही, कारण आता मी जस्ट 5-7 महिन्यानंतर मी आली आहे परत घरी. जाऊया आता आपल्या घरी. हे आहे माझं घर. आईचा आवाज येतोय बोलताना. हे घर आहे माझं. आतून आईचा आवाज येतोय, काय बोलते माहिती नाही. खूपच
खडखड रस्ता आहे, बॅग उचलायला लागते मला, बॅगचा आवाज खूप येतोय. थोडस चेंज झालंय, इकडे ग्रिल वगैरे बसवलेत. आणि हे माझं घर. ए मी आली, मांजर आहे छोटासा. हे एव्हरीवन, नमस्ते. तर मी गावी आले आहे आणि गावी आल्यानंतर मी काहीच व्हिडिओ बनवला नाहीये. मला व्लॉग बनवायचा होता पण टाइमच भेटला नाहीये, कारण सकाळपासून आली तेव्हापासून पूर्ण वेळ माझा एक प्रोग्राम होता, तिकडे गेलो होतो सगळेजण. आणि त्याच्यानंतर घरी आले आणि भरपूर जण सगळे घरचे होते तर जेवलो वगैरे, आणि रात्रभर ट्रेनमध्ये पण झोपायला भेटलं नव्हतं, त्याच्यामुळे येऊन मी झोपली थोडा वेळ. आणि आत्ता संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि मी आत्ता थोडंसं गच्चीवरती आली आहे आणि तिथूनच आता थोडंसं संध्याकाळ थोडीशी दाखवेन आता, म्हणजे आजची. तर सकाळी आल्यापासून बोलत होती सारखं की लॉग बनवेन, पण आजचा लॉग काहीच बनवायला भेटत नाहीये मला. तर आपण ह्याच्यानंतरचा लॉग बनवूया, थोडा बहुत जेवढा होईल तेवढा बनवूया आजचा लॉग. आणि मी माझं घर वगैरे दाखवते, माझी मम्मी दाखवते. आणि मम्मी आता काय जेवण बनवते, थोडंसं आपण किचनमध्ये जाऊया. आणि नंतर संध्याकाळचा एक थोडासा छोटासा प्रोग्राम आहे आणि मी थोडी बाहेर पण चालली आहे, तर ते पण तुम्हाला मी दाखवते. तर चला किचन मध्ये जाऊया. बाहेर आजी बसले तर पहिला आजीला भेटूया, मग किचन मध्ये जाऊया. माझी आजी बसले गेले, त्याने याद काय करत ना, बारकत खान गेले नाही बोला. नाही हाय चुली जवळ बसली. आजीला बरं नसतं तर ती घरीच असते, येत नाही आतमध्ये, बाहेर नाही, तिथपर्यंतच येते, घरीच्या बाहेर जात नाही. आणि आता आई किचन मध्ये भाजी बनवते. कसली भाजी बनवते ग आई? चवळीची भाजी बनवते. हे सारे मंकी आहेत आणि पूर्ण झाडावरती बसून फुलं खात आहेत. चाफ्याचं झाड आहे, व्हाईट चाफ्याच, आणि पूर्ण ते पूर्ण त्याचा पाला तर खाऊनच टाकलाय, पूर्ण फुलं वगैरे भरपूर येतात त्याला, तर ते पण सगळं खाऊन टाकलं या लोकांनी. आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि मी चालले आहे केक आणायला. माझ्या मोठ्या ताईचा बर्थडे आहे तर मी केक घ्यायला चालली आहे. तर हा रोड आहे, हा निवळी रोड आहे, तर हा तिथूनच गोव्याला रोड जातो आणि इकडूनच गणपतीपुळेला पण रोड जातो. तर हा आहे केक शॉप, तर आपण जाऊया बघूया तिकडे किती प्रकारचे केक आहेत, कारण मी इकडे पहिल्यांदाच केक घेते. तर आता आपण जाऊन बघूया. तर मला स्ट्रॉबेरी केक आवडला, मी स्ट्रॉबेरीवाला केक घेतलाय आणि हा मला 340 मिळालाय, म्हणजे मुंबईचाच रेट आहे इकडे पण. ह्या शॉपचं नाव आहे कणबटे केक शॉप, हा आहे निवळी बावणदी रोडवरती. किती वर्षाचा झाला आता? 42 बोल जा. ए सुषमा मावशीला आणि कल्पना मामाला बोलवत. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए,
बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। तर आता बॅग खोलले मी, तर बॅगेमध्ये मी काय काय सामान आणलंय, तर उद्या भाऊबीज पण आहे, तर भाऊबीजसाठी मी थोडंसं सामान घेतलं आहे। आणि माझं घर तर बघितलंच तुम्ही, तर माझे पडदे वगैरे सगळं आणायचंच होतं, तर घरासाठी मी पडदे आणलेत, दरवाजाला पण आणलेत आणि खिडकीसाठी पण आणलेत। तर हे सगळे मी पडदे आता घरी लावणार नंतर। आणि हे आहेत माझ्या खिडकीचे पडदे, तर खूप सारे आहेत कारण खिडक्या पण घराला खूपच आहेत। तर हे खिडकीचे पडदे आहेत माझ्या। तर आता खूपच रात्र झाली आहे, भेटूया आपण सकाळी। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तर डे टू मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मॉर्निंग झाली आहे आता आणि मी थोडीशी मॉर्निंग वॉकला आली होती, तर आता मॉर्निंग वॉक करून मी घरी जाते। तर काल घर दाखवायचं राहिलंच होतं माझं, मी बोलली होती घर दाखवेन म्हणून, तर आता आपण घरी जाऊया, मग मी माझं घर तुम्हाला दाखवते। तर मी माझं घर दाखवते आता। माझं घराचं थोडंसं काम चालू आहे आणि ॲक्च्युली घर म्हणजे अंगण वगैरे करायचं बाकी आहे, तर आम्ही तिकडे चाललो आहे माती आणण्यासाठी। त्याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं माझं घर दाखवते। तर चला, हे आहे मेन आणि हा आमचा माऊ, एकदम मस्तपैकी बसलाय, छोटंसं पिल्लू आहे, दिवाळी आहे तर दिवाळीचा कंदील वगैरे लागला आहे। पण घर अजून पूर्ण झालं नाही आहे, लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं। आणि हे वरती गच्चीवरती जाण्याचं शिड्या आहेत, हे माझे पप्पा आजोबा। हा एक रूम आहे कारण सगळं बाकीच आहे करण्याचं। एक रूम आहे, सगळं टाकलेलंच आहे कारण सगळेजण आले। आणि इकडे मंदिर आहे, इकडे समिता आमचे कपडे धुते। हे किचन तर मी दाखवलंच आहे तुम्हाला। आणि ही अडगवची खोली आहे, इथे एक चूल आहे, बाहेर। तर आता मी माती आणायला चालली आहे आणि तर तुम्हाला वरती दाखवते मी। तर ही हळदीची झाडं आहेत आणि आता हे तोडायला झालेत हळदी, आणि हे हळद तोडल्यानंतर ही झाडं काढल्यानंतर खाली हळद येणार, हे एकाच महिन्यामध्ये आता काढणार आणि नंतर हळदी येणार। आणि हे झाडाला पण किती मस्त अशी फुलं आली आहेत। आणि मी आता आमच्या शेतामध्ये चालले, म्हणजे जिथे आमची शेती होते तिकडे चालले कारण सगळेजण तिकडेच गेले, माझे मावशी वगैरे आले आणि आई वगैरे सगळे ताई आणि गेले, तर आम्ही तिकडेच चालले आता मी पण। तर मला लॉक करायचं होतं म्हणून मी थोडंसं पाठी थांबली आणि नंतरच म्हटलं जाऊया आपण। तर इकडे मी लास्ट टाईम पण आली होती काजू भाजण्यासाठी आणि आता मी परत आली इकडे रानामध्ये, जंगल आहे इकडे आणि पूर्ण आंब्याची झाडं आहेत आणि आंब्याची बागं आहेत आमचे, काजूची बागं पण आहेत आमच्या इकडे, पण ह्या साईडला नाही आहेत, ती दुसऱ्या साईडला आहेत। तर इकडे खडखड जागा आहे, मला बघून चालावं लागेल नाहीतर मी पडेल। इकडे कोकमची झाडं वगैरे दिसत आहेत, तर हे आहेत कोकमची झाडं, आत्ता तर काय लागले नाही आहे। आणि फणसाची झाडं आहेत आणि वरती त्या साईडला आमची आंब्याची बाग आहे, हापूस आंब्याची बाग आहे। आता एवढं काही दिसणार नाही, आता आंबेच नाही आहेत, आता मोहर येणार आंब्यांना, फवारणी वगैरे करणार आणि त्याच्यानंतर मग आता थोड्याच दिवसामध्ये परत जानेवारीमध्ये मोहर यायला सुरुवात होईल झाडांना। पण आमच्या आंब्याची आणि काजूची बागा भरपूर आहे, पण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आणि लांब लांब आहे। एवढा मोठा परडा घेऊन चालले मी।
काय तर ही आम्ही आता रानातून आणलेली माती आहे आणि ही अंगणाला आम्ही टाकणार आहे। तर अशी माती आणून ते अंगण करणार, तर अशी जाऊन गावाला पण कामं करायला लागतात। पण ही कामं करायला खूपच मजा येते, सगळी कामं करायचीच असतात। तर काजूच्या वेळेला काजू वगैरे आणायला पण मी जाते गावी। तर माती टाकून घेतली, त्याच्यानंतर मग पाणी वगैरे टाकायचं असतं आणि पाणी टाकून झालं की मग पूर्ण प्लेन करून घ्यायचं असतं त्याला। जेवण चालू आहे, कारण रंगणाचं आमचं काम चालू आहे, तर थोडस फास्ट फास्ट जेवण चाललंय सगळ्यांना। अंडी माझी मी फ्राय करून घेतले, बॉईल केले नाही, फ्राय करून घेतले। आणि आता वाटप मसाला टाकला, मसाला टाकून त्याच्यामध्ये अंडी टाकणार आहे। हा आहे चिकन मसाला बादशहा, तो पण टाकणार आहे। आता माझं जेवण पण बनेलच लवकर, कारण अंगण वगैरे करायचं होतं, त्याच्यामध्ये सगळेजण दमली आहेत, तर सगळ्यांना भूक पण लागली आहे। तर आता जेवण वगैरे करणार, थोडंसं आराम वगैरे करणार आणि बघूया संध्याकाळी काय प्रोग्राम आहे ते। तर आता रात्र झाली आहे, 8 वाजली आहेत रात्रीचे, आणि ही छोटी छोटी मुलं फटाका वगैरे लावत आहेत। तर आता हा लॉग मी इथे संपवते। तर उद्या बघूया, रत्नागिरीला वगैरे मला जायचं आहे, तर रत्नागिरीला कुठली एक चांगली जागा वगैरे असेल तर ते मी तुम्हाला उद्या शूट करून दाखवेन। थोडं रात्रीचं जेवण वगैरे, थोडं मम्मी बरोबर गप्पा वगैरे मारेन आणि नंतर मग आता उद्या सकाळीच आपण भेटूया। तर आत्तासाठी गुड नाईट, भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये।